सारख्या हा प्रश्न येतो, ते म्हणजे उर्मिला तू ही मालिका का सोडली? उर्मिला आपण नाही जगलो तरी चालू शकेल या लेवलला, इतक्या भयानक विचारांच्या लेवलला, एवढं अपयशी खचलेलं निराश याच्यातून मला जर कोणी बाहेर काढलं असेल. तुमच्यापैकी बघणाऱ्यांमध्ये तुम्हाला मोठं व्हायचं आणि तुमचे मोठे स्वप्न असतील, यू हॅव टू रीड ऑर लिसन टू दिस बुक. समाजामध्ये आपल्याला सतत परफेक्ट गृहिणी म्हणजे तिची कपाट परफेक्ट असतात, तिच्या साड्यांना कपड्यांना इस्त्री असते, तिचं घर चकाचक असतं, तिची भांडी चकाचक असतात, तिचं किचन ओट्यामध्ये आरशासारखं, तुम्ही मेकअप सुद्धा करू शकता खाली वाकून. अशा पद्धतीनं एखाद्या स्पेशली स्त्रीवरती तर हे इतकं प्रेशर असतं की सगळं परफेक्ट असलं पाहिजे. आणि याच्याबरोबर ऑफकोर्स परफेक्ट वेट, आणि वेट सुद्धा कसं समाजानं मान्य केलेलं, बाळ ताणं आहे ना म्हणल्यानंतर खेळणी हा पसारा नसतो, खेळणी म्हणजे गोकुळ असतं घराचं आणि ती खेळणी दरवाजापर्यंत जाणार. आणि पाहुण्यांनी एखादं खेळण्यावरती पाय टाकलं तरी फरक नाही पडत, कारण की आम्ही आनंदी आहोत. आणि त्याच्यामुळे सिम्पलर मदरहूड म्हणजे